गणेशोत्सव अवघ्या 11 दिवसांवर आलाय, त्यामुळे गणेश मंडळांची पोलीस स्टेशन, महापालिका आदी विभागांकडे परवानगीसाठी धावपळ सुरू आहे. नाशिक रोड परिसरातील अधिकृत गणेश मंडळांनी महापालिका, पोलीस, फायर ब्रिगेड आदी विभागांच्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्यावरच मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येईल अशी माहिती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी दिली. नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत जे गणपती मंडळांना परवानगी हवी आहे व जे मंडळ अधिकृत आहे अशा मंडळांसाठी महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा आणि पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, सार्वजनिक बांधकाम विभाग मनपा व इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मनपा अशांनी सर्वांनी मिळून एकत्रित एक खिडकी योजना चालू केलेली आहे. त्या ठिकाणी फॉर्म भरून सर्व ती पूर्तता करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे व त्यानंतर त्यांना तशा प्रकारची सर्व गोष्टींची शहानिशा करून कायदेशीर बाबींची पूर्तता झाली असल्यास परवानगी देण्यात येणार आहे. गणपती मंडळांनी दिलेल्या अटी व शर्तीला अधीन राहून त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तिथं उपस्थित राहणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे महिला व कर्मचारी पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या लाईन तयार केल्या पाहिजेत आणि त्यांनी स्वतःचे स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमले पाहिजेत. मूर्तीचं त्यांनी स्वतः संरक्षण करण्यासाठी रात्रीच्याला त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत. अशी सर्व प्रकारच्या पूर्तता त्यांनी गणपती उत्सव कालावधीमध्ये कराव्यात, जेणेकरून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही आणि जर कुणी अशा प्रकारच्या टवळखोरी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकार करत असत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.